कार्बनी संयुगांमधील क्रियात्मक गट मुलांना आतापर्यंत आपण कार्बन व हायड्रोजन या मूलद्रव्यांच्या संयोगाने तयार झालेली हायड्रोकार्बन संयुगे पाहिली विविध हॅलोजन ऑक्सिजन नायट्रोजन गंधक अशा मूलद्रव्यांबरोबर कार्बनचे बंध तयार होऊन देखील अनेक प्रकारची कार्बनी संयुगे तयार होतात हायड्रोकार्बन साखळीमधील एक किंवा अनेक हायड्रोजन अणूंच्या जागी या मूलद्रव्यांच्या अणूंचे प्रतियोजन होते त्यामुळे कार्बनच्या चतुसंयुजेची पूर्तता होते हायड्रोजनला प्रतियोजी अशा मूलद्रव्याच्या अणूचा उल्लेख विषम अणू असा करतात काही वेळा हे अणू एकटे नसतात तर विशिष्ट अशा अणुगटांच्या रूपात असतात या विषम अणूंमुळे व विषम युक्त अशा अणुगटांमुळे त्या संयुगाला विशिष्ट रासायनिक गुणधर्म प्राप्त होतात मग त्या संयुगातील कार्बन साखळीची लांबी व स्वरूप काहीही असो म्हणून या विषम अणू किंवा विषम युक्त अशा अणुगटांना क्रियात्मक गट म्हणतात उदाहरणार्थ क्लोरीन ब्रोमिन आयोडीन हे हॅलोजन अणू अनु विषम अणू म्हणून वापरले असता कार्बनी संयुगांचे क्रियात्मक गट तयार होतात मिथेन यात हायड्रोजन अणूंच्या जागी एक क्लोरीनचा अणू जोडला तर क्लोरोमिथेन तयार होईल आणि प्रोपीन व ब्रोमिन जोडले असता ब्रोमो इथेन तयार होते यामध्ये आपण इथेनमधील एका हायड्रोजन अणूच्या जागी ब्रोमिन हा विषम अणू जोडून ब्रोमो इथेन हे क्रियात्मक कार्बनी संयुग मिळवले मुलांनो याचप्रमाणे आपण इथेनच्या एका हायड्रोजन अणूच्या जागेवर अल्कोहोलचा एक विषम अणू जोडला तर इथेनॉल हे कार्बनी संयुग मिळते उदाहरणार्थ इथेनमधील एक अणूच्या जागी विषम अणुगटातील अल्डीहाइडचा एक अणू जोडला तर आपल्याला ऍसिटॅल्डिहाइड हे कार्बनी क्रियात्मक संयुग मिळते आपण किटोन जर प्रोपेनला जोडला तर आपणास ॲसिटोन मिळतो मुलांना आपण जर कार्बोक्सिलिक आम्लाचा अणुगट इथेनच्या एका हायड्रोजनच्या जागी वेगळा केला तर आपल्याला ऍसिटिक आम्ल हे संयुग मिळेल आपण इथरला इथेनच्या एका हायड्रोजन अणूसोबत रिप्लेस केले तर आपल्याला डायमिथाईल हे कार्बन संयुग मिळते आपण इथेनच्या एका हायड्रोजन अणूला नायट्रोजनच्या अणूने बदली केले तर आपल्याला एथिल अमीन हे संयुग मिळते समजातीय श्रेणी मुलांनो आपण पाहिले की कार्बन अणू एकमेकांना जोडले जाऊन वेगवेगळ्या लांबीच्या शृंखला बनतात तसेच या शृंखलांवरील हायड्रोजन अणूची जागा एखादा क्रियात्मक गट घेऊ शकतो त्यामुळे क्रियाशील गट तोच परंतु कार्बन शृंखला वेगवेगळ्या लांबीच्या अशी संयुगे मोठ्या संख्येने तयार होतात उदाहरणार्थ अल्कोहोल हा क्रियात्मक गट असलेली मिथेनॉल इथेनॉल प्रोपेनॉल ब्युटेनॉल इत्यादी अशी अनेक संयुगे तयार होतात या सर्वांमधील कार्बन श्रृंखलांची लांबी वेगवेगळी असली तरी त्यांच्यातील क्रियात्मक गट एकच असल्याने त्यांच्या रासायनिक गुणधर्मात खूप साधर्म्य असतं क्रमाक्रमाने वाढत जाणारी लांबी असणाऱ्या श्रृंखलांवर विशिष्ट हायड्रोजनच्या जागी समान क्रियात्मक गट जोडल्याने संयोगांची जी श्रेणी तयार होते तिला समजातीय श्रेणी असं म्हणतात उदाहरणार्थ अल्कोहोलांची समजातीय श्रेणी कार्बोक्सिलिक आमलांची समजातीय श्रेणी अल्डिहायडांची समजातीय श्रेणी इत्यादी मुलांनो हा तक्ता पहा यातून आपल्याला समजातीय श्रेणींची वैशिष्ट्ये समजण्यास मदत होते या तक्त्याच्या निरीक्षणातून समजते की अल्केन अल्कोहोल आणि अल्कीन यांच्या समजातीय श्रेणींमधील संयोगांच्या रचना आणि गुणधर्मांमध्ये बरेच साम्य आहे मुलांनो आपण वरील तक्त्यात समजातीय श्रेणींची उदाहरणे पाहिली मग सांगा पाहू अल्केन समजातीय श्रेणीचे पहिले दोन सदस्य मिथेन व इथेन यांच्या सूत्रांमध्ये किती मेथेलिन घटकांचा फरक आहे अल्केन समजातीय श्रेणीचे पहिले दोन सदस्य मिथेन व इथेन यांच्या सूत्रांमध्ये एक मेथिलिन घटकाचा फरक आहे तसेच इथेन व प्रोपेनला लागून आलेल्या दोन सूत्रांमध्ये एक मेथिलिन घटकाचा फरक आहे बरोबर अल्कोहोल समजातीय श्रेणीच्या तिसऱ्या सदस्यापेक्षा चौथ्या सदस्याच्या सूत्रामध्ये किती मिथिलीन घटक जास्त आहेत अल्कोहोल समजातीय श्रेणीच्या तिसऱ्या सदस्यापेक्षा चौथ्या सदस्याच्या सूत्रामध्ये एक मेथिलिन घटक जास्त आहे अगदी बरोबर अल्किन समजातीय श्रेणीमधील तिसऱ्या सदस्यापेक्षा दुसऱ्या सदस्याच्या सूत्रामध्ये किती मेथिलिन घटक कमी आहे अल्किन समजातीय श्रेणीमधील तिसऱ्या सदस्यापेक्षा दुसऱ्या सदस्याचा एक मेथिलिन घटक कमी आहे शाब्बास मुलानो यावरून आपल्याला समजतं की कोणत्याही समजातीय श्रेणीमध्ये कार्बन शृंखलेच्या लांबीच्या चढत्या क्रमाने जाताना दरवेळी एक मेथिलीन घटक वाढत जातो त्यामुळेच कोणत्याही समजातीय श्रेणीमध्ये लांबीच्या चढत्या क्रमाने जाताना सदस्यांच्या वस्तुमानात चौदा यू इतकी वाढ होत जाते या तक्त्यावरून आणखी एक बाब आपल्या लक्षात येते ती म्हणजे उत्कलन बिंदूमधील प्रवणता उत्कलन बिंदू हा संयुगाचा एक भौतिक गुणधर्म आहे सामान्यतः असे दिसून येते की कोणत्याही समजातीय श्रेणीमध्ये चढत्या क्रमाने जाताना भौतिक गुणधर्मांमध्ये एका दिशेने बदल होत जातो याचाच अर्थ भौतिक गुणधर्मांमध्ये प्रवणता दिसून येते